उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांची गाडी, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाजेंना एनआयएनं केलेली अटक, या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची आज बदली करण्यात आली. यावर अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या बदलीनं प्रकरण संपणार नाही आहे, तर सचिन वाजे यांना सरकार पाठीशी घालत असून या प्रकरणामध्ये पुढे मोठा भूकंप होणार असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. या प्रकरणाचे दागेदोरे सरकारभोवती फिरत आहेत, तर मातोश्री सुद्धा यामध्ये अडचणीत येणार असून सचिन वाजे यांनी दिलेली एनआयएलला माहिती ही पुढे मोठा भूकंप घेऊन येणार असं देखील रवी राणा यांनी भाकीत वर्तवलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये मुंबई सिटी तडकाफडकी. परमवीर सिंगला बदलण्याचं कारण हिरेन मॅटरमध्ये सचिन वाजे ज्या पद्धतीनं एनआयच्या माध्यमातून त्याची जी इन्क्वायरी चालू आहे त्या इन्क्वायरीमध्ये सचिन वाजेने जी माहिती एनआयला दिलेली आहे त्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये भूकंप होऊ शकतो, स्फोट होऊ शकतो. कारण की फक्त परमवीर सिंग सीपीला बाजूला करून हे मॅटर संपणारं नाही आहे. याचे धागेदोरे ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारच्या अवतोभोवती फिरत आहे आणि सचिन ओझे ज्या पद्धतीनं हिरेनला वारंवार प्रोटेक्शन संदर्भात विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस मागणी करत होते आणि राज्य सरकारने त्याला प्रोटेक्शन दिलं नाही, शेवटी त्याला खून झाला, त्याचा मर्डर झाला आणि त्याच्या मर्डर झाल्यानंतर सचिन ओझेचं जे प्लॅनिंग आहे ते खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या डोळ्यामध्ये सगळ्यांना दिसून आलं. त्याच पद्धतीनं सचिन ओझेला हे प्लॅनिंग करण्यासाठी कोण त्याच्या मागे होतं हे सगळे धागेदोरे आता लवकरच मला असं वाटते बाहेर येईल. म्हणून सचिन ओझे हा सुद्धा याचा हिरेन होऊ नये. ज्या पद्धतीनं सचिन ओझेच्या माध्यमातून सगळं प्रकरण एनआयच्या पाशी आज जमा झालेलं आहे आणि मी मागणी करत आहे सध्या की ज्या पद्धतीनं हिरेन तर ज्या पद्धतीनं त्याचा मर्डर झाला, ज्या पद्धतीनं त्याचा घात झाला त्या पद्धतीनं सचिन ओझेचा सुद्धा आज खऱ्या अर्थानं त्यालासुद्धा त्याच्या जीवाला धोका आहे. म्हणून महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीनं हे षडयंत्र करून सचिन ओझेला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, कुठं ना कुठं या सगळ्यांचे धागेदोरे हे आता महाराष्ट्र सरकारच्या आजूबाजूला फिरत असताना एनआयची इन्क्वायरी ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच्यामध्ये फक्त परमवीर सिंग हे कमिशनर हटले म्हणून हे बंद होणार नाही, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे आज मुख्य लोक आहे ज्यांनी कुठे ना कुठे मातोश्रीच्या अवतीभोवती फिरणारे सचिन ओझे आज मातोश्रीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये असू येऊ शकते, त्यामुळं सचिन ओझेला जीवाचा धोका आहे. म्हणून त्याला महाराष्ट्र पोलिसांपासून मुंबई पोलिसांपासून दूर ठेवलं पाहिजे आणि एनआयएने पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष देऊन त्याची काळजी घेतली पाहिजे. कारण की या सगळ्यात सचिन ओझेच्या मॅटरमध्ये कुठं ना कुठं महाराष्ट्र गव्हर्नमेंट अडचणीमध्ये येणार आहे.